दह्याची चटणी। अर्धा वाटी दही घ्या, त्याला चांगलं फेटून घ्या, त्यात शेंगदाण्याचं कूट टाका। शेंगदाण्याच्या कुटाने त्याला एक चांगले टेक्स्चर येते। त्याच्यात हिरव्या मिरचीची पेस्ट किंवा ठेचा टाकला तरीही चालेल। तुम्हाला जेवढं तिखट आवडतं तेवढा ठेचा टाका। साखर टाका, कारण त्या सगळ्या फ्लेवर्सला बॅलन्स करायला साखर हवी। आता त्यात एक कप पाणी घाला व त्याला चांगला मिक्स करून घ्या। आता आपल्याला ह्या चटणीला फोडणी द्यायची आहे, त्यावर तुम्ही कोथिंबीरही टाकू शकता। फोडणीसाठी तेलामध्ये तीळ, जिरे, मोहरी, ओवा हे सगळं टाका। ते तडतडल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाका व लगेच गॅस बंद करून टाका। हे गरम गरम तेल तुमच्या चटणीवर घाला व त्याला चांगलं मिक्स करून घ्या। झाली तुमची खमंग अशी चटणी तयार आहे। तुम्हाला रेसिपी हवी असेल लिहिलेली कृतीसाठी आम्हाला कमेंट करा आणि साहित्यासाठी डिस्क्रिप्शन चेक करा। बघण्यासाठी